नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. आदर्श पब्लिक स्कूल CBSE विटा येथे 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहण प्रमुख पाहुणे डॉक्टर भरत देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली व भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. हे स्वातंत्र्य आपण जबाबदारीने टिकवले पाहिजे. देशाबद्दल स्वाभिमान जिवंत ठेवून देशकार्यात देशाच्या समृद्धीसाठी विद्यार्थी दशेपासून हातभार लावला पाहिजे असे ते म्हणाले. तसेच प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मार्च पास करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तसेच ब्लूमिंग बर्ड्स नर्सरी शाळेतील कुमारी सिया चव्हाण, कुमारी राजवर्धिनी पाटील, कुमारी प्रिशा सुर्वे, आदर्श पब्लिक स्कूलचे कुमार अन्वित तळेकर, आरुषी पवार, प्रणा पवार, पलक जाधव तसेच अपेक्स अकॅडमीचा विद्यार्थी समाधान पडळकर यांनी देशभक्तीपर भाषण केले. आदर्शमधील CBSEच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. तसेच शाळेतील मुलीने देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला संस्थेचे कार्यकारी संचालक PT पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य डॉक्टर राजेश ओहोळ, उपप्राचार्य संतोष मेनन, ब्लूमिंग बर्ड्स इन्चार्ज विद्या गायकवाड, अपेक्स अकॅडमीचे प्राचार्य अमोल जगदाळे, मेजर अप्पासाहेब अलुले, बस इन्चार्ज BS पाटील, पर्यवेक्षिका राजश्री चव्हाण, ओंकार पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख कुलदीप फाळके उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या विद्यार्थिनी आर्या पवार व सयुरी वल्लेकर यांनी केले व आभार मनीषा शिंदे यांनी मानले. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर.